अमरावती ते बीड या एसटीच्या वाहक व चालक यांच्या हलगर्जीपणामुळे मूर्तिजापूर बसस्थानकावर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. 1 जूनच्या दुपारी 1 वाजता ही घटना घडली. अमरावतीवरून बीडकडे जाणाऱ्या एसटीचं फलक बीड अमरावती असं उलटं लावल्याने सगळा गोंधळ झाला. उलट प्रवाशांशी बोलताना दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी चालक वाहकाने अरेरावी देखील केली. मूर्तिजापूर बसस्थानकावर अमरावतीवरून बीडकडे जाणाऱ्या बस क्रमांक MH 13 CU 7416 या एसटी बसचं नामफलक वाहक चालकाच्या हलगर्जीपणामुळे बीड अमरावती असे उलटं लावून ठेवल्याने बसस्थानकावर 2 तासांपासून ताटकळत बसलेल्या अमरावतीकडे जाणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी या बसकडे उलटली. अमरावतीला जाणारे प्रवासी बसमध्ये बसलेसुद्धा होते. वाहक चालक नेहमीप्रमाणे चहापाणी घेऊन आल्यानंतर प्रवाशांना विचारणा केली असता वाहक अजित सुळे यांनी ही बस अमरावती जात नसून बीडला जात असल्याचं सांगितल्याने प्रवाशांमध्ये एकच धांदल उडाली. बसच्या नामफलकाबाबत प्रवाशांनी विचारलं असता वाहक सुळे याने प्रवाशांसोबत उद्धट भाषेत बोलून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याचा जणू काही या वाहकाला विसर पडल्याचं या घटनेवरून दिसून येतं. एसटी बसचा प्रवास सुरक्षित आहे, शासनाने विविध सवलती लागू केल्या, त्यामुळे एसटी बसकडे साहजिकच प्रवाशांचा कल वाढला. पर्यायानं एसटीची उत्पन्नही वाढलं, परंतु काही हलगर्जीपणा करणाऱ्या व प्रवाशांसोबत उद्धटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनाने महामंडळाची नामुष्की होत असेल तर अशा मुजोर चालक वाहकांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं या प्रसंगावरून दिसून येतं. या संदर्भात एक संतप्त प्रवासी चंदन अग्रवाल यांनी सिटी न्यूजकडे प्रतिक्रिया दिली. मूर्तिजापूर बसस्थानकावर वाहक आणि चालकांची मनमानी चालत आहे. त्यांना एसटीचे बोर्ड काढण्याची सुद्धा सवड नसते, त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील प्रसिद्ध उद्योजक आहेत, व्यापारी आहेत चंदन अग्रवाल, त्यांनासुद्धा हा त्रास झालेला आहे. चंदनभाऊ, तुम्हाला काय त्रास झाला या संदर्भात? माझी मुलगी आज अमरावतीकरिता जाण्यासाठी आम्ही 5 वाजतापासून एसटी स्टँडवर उभे आहोत आणि 5 वाजतापासून सध्या 6 वाजत आलेल्या एका तासात अमरावतीची एकही गाडी नसल्यामुळे सध्या जी गाडी आलेली आहे बीड अमरावती या गाडीमध्ये आम्ही चढण्याचा प्रयत्न केला. गर्दी खूप असल्यामुळे धावपळ झाली होती आणि चढल्यानंतर माहीत पडलं की ही गाडी अकोल्याला जात आहे, अमरावतीला जात नाही आहे. तेव्हा चालकाला आणि वाहकाला विचारले असता वाहकाने असे सांगितले की ही गाडी अमरावती जात नसून अकोल्याला जात आहे. मग त्याला विचारलं असता की बीड अमरावती बोर्ड असल्यानंतर अकोल्याला कशी चालली गाडी, तर बोर्ड तो फसलेला आहे आणि तो बोर्ड निघत नाही आहे, मी सांगून राहिलो ही गाडी अकोल्यालाच जाणार असं त्यांचं म्हणणं पडलं. तर तेव्हा चालक वाहकांना एवढी तसदी नाही का की ती गाडी मागील 5-6 स्टेशनापासून येत आहे आणि प्रत्येक स्टेशनावर हीच गोष्ट होत असेल, तेव्हा त्यांनी बोर्ड का काढला नाही? आणि इथे आमचे एक मित्र मच्छिंद्र भटकर यांनी ही विचारणा केली असता सहज तो बोर्ड अलगद निघाला आणि त्यांनी मग तो बोर्ड परत बीड अमरावती बीड असं लावून त्या गाडीला पुढे रवाना केलेला आहे. चालकाला विचारले असता त्याचे वाहकाचे असे म्हणणे पडले की हा बोर्ड निघत नसून तो फिट आहे आणि सहज तो बोर्ड फिरवला असता बोर्ड फिरालाही आणि फिरवल्यानंतर परत तो बोर्ड लावण्यात आला, माझी चुकी झाली असे वाहकाचे म्हणणे आहे. या संदर्भात आपण वरिष्ठाकडे तक्रार करणार का? तक्रार करायला हरकत नाही, ग्राहक पंचायतच्या माध्यमातून आपण तक्रार नक्की करू. मच्छिंद्र भटकर, बडनेरा.